अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। रावेर येथील कार्यक्रमाला हजेरी लावून औरंगाबाद कडे निघालेले काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जामनेर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अशोक चव्हाण यांनी उत्तरे देत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सुद्धा सोडले। स्वागत केल्याबद्दल मी तुम्हा खरे आहे बघ शरद पाटील जी, शंकर पहलवान जी, ज्योतिराव विस्पुते, शशिकांत पाटील, अश्वान भाई, आनंद भाई, किरण पाटील सर्वांचं मी या ठिकाणी मला आणि असंख्य कार्यकर्ते जे काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचा आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो। कुठलाही नियोजित कार्यक्रम जामलेला नव्हता, पण औरंगाबादला जात असताना आज जेवढ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपला आभारी ऋणी आहे। उल्हास पाटील जी या ठिकाणी आहे, भाई पाटील, भाई पाटील भाई जगतापत आहे, विनायकराव देशमुख आहेत, आमचे गुजरात साठी प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आज माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। काल जळगाव जिल्ह्याचं शिबिर, पूर्ण जिल्ह्याचं शिबिर मोठ्या प्रमाणात काल संपन्न झालं। पूर्ण जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये होता आणि आपण सर्वांनी हा निश्चय केला आता की आगामी काळामध्ये 2019 आपलं विजन 2019 आहे आणि 2019 मध्ये काँग्रेस पक्षाला चांगलं प्रचंड मत या जिल्ह्यामध्ये मिळालं पाहिजे। काँग्रेसचा झेंडा मार्च मध्ये निवडणूक होणार नगरपालिकाची, काँग्रेस आघाडी करणार याचा विषय स्थानिक पातळीवरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना ठरवावं लागेल। इथली जी काही राजकीय परिस्थिती लक्षात घेता इथं नेमकं काय करण्याची गरज आहे यांचं मत मी समजून घेईन आणि मग पक्ष पातळी आमचे प्रभारी या ठिकाणी विनायकराव देशमुख आहेत, भाई जगताप आहेत, यांचा प्रस्ताव आल्यानंतर मग निर्णय घेईन। नाही आता जामनेर नगरपालिकेची निवडणूक आहे, जळगाव नगरपालिकेची निवडणूक, महापालिकेची निवडणूक आहे, या संदर्भात तयारी आमची निश्चित सुरू आहे। आमचा प्रयत्न आहे की काँग्रेसला त्या ठिकाणी चांगली बहुमत मिळावं हा आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे। शेवटी पक्षाला ताकद लोक देतात, लोकांची इच्छा आहे। आघाडी करायची कोणासोबत की नाही करायची हा विषय आम्ही स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचं मनोगत ऐकून घेतल्यानंतर लोकांची काय इच्छा आहे याच्यावर अवलंबून राहणार आहे। जामनेर तर मागेच पडले ना, असं आहे की काँग्रेसला ताकद जर मिळाली असती जामनेर मध्ये त्याच्यापेक्षा चित्र वेगळं दिसलं असतं। विकास आहेच नाही, विकास काम पडला साहेब त्याला मला मला 8 दिवस आत मध्ये पूर्ण माहिती आहे। विचार 2013 काँग्रेसला जवळपास 10 नगर होते आणि नगराध्यक्ष आपलाच होता, परंतु 2.5 वर्षानंतर नगराध्यक्ष पद आपल्याला गमवावं लागलं। अजिबात नाही, अशा लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही विचार करायची गरज नाही आहे। असं आहे, अशा लोकांच्या बाबतीमध्ये जे पक्षाची गद्दारी करतात मग त्यांना गद्दारी करायची असेल तर ते राजीनामा दिलं पाहिजे त्यांनी, मग आणि मग दुसऱ्याच्या पक्षात गेलं पाहिजे। पक्षावर निवडून यायचं आणि मग असे गद्दारी करायची भूमिका मला मान्य नाही। काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे आगमन आज जामनेर शहरामध्ये झालेले आहेत। रावेरवरून औरंगाबाद या ठिकाणी जात असताना जामनेर येथे त्यांनी धावती भेट ही आज दिलेली आहे। या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत आज या ठिकाणी केलेले आहेत। कॅमेरामन एजस खानसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। संजय लीला भंसाली दिग्दर्शित वादग्रस्त पद्मावत या चित्रपटावर पूर्णतः बंदी आणावी म्हणून जामनेर तालुक्यातील राजपूत समाज बांधवांकडून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। भुसावर रोड चौफुलीवर आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी यावेळी वाहतूक अडवून निषेध व्यक्त केला। जामनेर शहरामध्ये झालेल्या या रास्ता रोको आंदोलनाला राजपूत समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेना जिंदाबाद।
आपण जामनेर मधील भुसावळ चौफुली या ठिकाणी आलेलो आहोत. आज राजपूत समाज बांधव भुसावळ चौफुली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन यांनी केलेलं आहे. राणी पद्मावती या पिक्चरच्या निषेधार्थ या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण या रस्ता रोको आंदोलनासंदर्भातली अधिक माहिती या ठिकाणी उपस्थित बांधवांकडून जाणून घेऊया. आज माता राणी पद्मावतीच्या सन्मानार्थ समस्त जनभावना दुखावल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने अतिशय चुकीचा निर्णय या संदर्भात घेतल्यामुळे जनमानसामध्ये त्यांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे आणि कुठेतरी इतिहासाची छेडखान होते. आणि आमच्या ज्या आराध्य दैवत आम्ही मानतो राजपूत समाजाचं, माता राणी पद्मावती यांच्या जीवनावर हा चित्रपट चित्रित झाला असून त्यांचा चुकीचा इतिहास दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न या संजय लीला भंसाली या दिग्दर्शकाने केलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज सर्व समाज बांधव पूर्ण भारतभर आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही देखील एक लाक्षणिक मोर्चा म्हणून एक रास्ता रोको या ठिकाणी समाजाच्या वतीनं केलेला आहे. आमच्या मागण्या जामनेर पोलीस उपनिरीक्षक आदरणीय पी आय शेख साहेब, त्याचप्रमाणे आता काळे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपल्या जामनेर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये. काल बऱ्याचशा टॉकीजवाल्यांशी आमचं बोलणं झालं, त्यांनी देखील आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तालुक्यात कुठेही हा चित्रपट प्रदर्शित करणार नाही. आणि आमच्या या भावना निश्चितच शासनापर्यंत या तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीच्या ज्या भावना आहे त्या सगळ्या या प्रशासनाकडे निश्चितच हे पोलीस प्रशासन पोहोचवेल हीच आम्ही आशा व्यक्त करतो. व आजचा आमचा रास्ता रोको, आम्हाला पोलिसांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की जामनेर तालुक्यामध्ये कुठेही हा पिक्चर प्रदर्शित होणार नसून आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं आणि पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आम्ही शेवटी आमचं आजचा रास्ता रोको आमचं आजचं हे आंदोलन मागे घेत आहोत. हा जनतेला गैरसोय होऊ नये हा आमचा विचार आहे. आमचा कुठल्याही अनिष्ट गोष्टींसाठी आमचा हातभार लागणार नाही, कुठलीही शासनाची किंवा जनतेची हानी होणार नाही अशा पद्धतीनंच अहिंसेच्या मार्गाने आमचं आंदोलन आहे. आणि निश्चितच आमच्या या भावना या शासनापर्यंत पोहोचतील. आज इथे जमलेले माझे युवक बांधव, मी यांना सांगू इच्छितो की जी राजपूत समाजाची भावना ज्या दुखावलेल्या आहेत आणि एकमेव तो एक विचित्र आणि मानसिक रोगी आहे तो संजय लीला भंसाली याने हा एक विकृतीकरण करून राजपूतांचा इतिहास याचं विद्रूपीकरण करून याची तोडमोड करून हा पिक्चर बनवलेला आहे. फक्त पैसे ठगण्याचा धंदा या संजय लीला भंसालीचा आहे. त्याला बाप माहीत नाही, कारण प्रत्येकाच्या नावाच्या मागे बापाचं नाव लागतं, त्याने त्याच्या आईचं नाव लावलेलं आहे. तर ही लीला ॲज द लीला द लैला ही जी डान्स बार आहे ही त्याची आई आहे. त्याच्या आईचं नाव त्याने लावलेलं आहे, बापाचं सुद्धा नाव माहीत नाही याला. आणि हा राजपूतांचा इतिहास पिक्चरच्या द्वारे या आम जनतेला दाखवू इच्छितो. मी या भांडला सांगू इच्छितो, या मानसिक रोगीला या नालायकाला सांगू इच्छितो की तुला जर दाखवायचं आहे तर जम्मू काश्मीरवर दाखव. जे मिलिटरीचे अहो रात्र डोळ्यामध्ये तेल टाकून आपल्या देशाचं संरक्षण करतात त्याच्यावर दाखव. देशातली जी दारिद्र्य गरिबी आहे त्याच्यावर दाखव. असंख्य असे विषय आहेत. राजपूतांचा हा जो एक उद्रेक आहे याच्याचमुळे आहे की राजपूतांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि जे जे चांगले विषय असतील त्याच्यावर निश्चितच पिक्चर चित्रीकरण करावं. आणि या पद्मावती पिक्चरचं नाव फक्त बदलून पद्मावत केलेलं आहे, कारण पद्मावत जरी नाव केलेलं आहे तर त्याची स्टोरी बदलली नाही, त्याचे सीन बदलले नाही. आणि या पिक्चरला आम्ही सर्व यंग जनरेशन पूर्ण देशभरातून हा एक विरोध करत आहोत. आणि आजच्या तारखेला इथे महा रस्ता रोको आंदोलन होतं. आज जामनेर या शहराचा आठवड्याचा बाजार आहे म्हणून काल पी आय साहेब पोलीस निरीक्षक नजीर शेख साहेबांकडे बसून एक नियोजन केलं
की आम्ही जनतेला वेठीस धरणे हा आमचा आग्रह अट्टहास नाही. कारण जर इथे पिक्चर थिएटरचे मालक चालक ही संघटना जर आम्हाला कालच त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अद्यापही नाही आज नाही पुढेही नाही भविष्यात हा पिक्चर लावणारच नाही, मग जनतेला वेठीस धरण्याचं कारण काही एक नसून आम्ही जो आज 25 तारखेचा भारत बंद ऐलान करणी सेनेने केला आहे तर या करणी सेनेच्या माध्यमातून भारत बंदचा सुद्धा आज एक इथे जामनेर बंद म्हणून निश्चित केलेलं होतं. पण जर इथे जर पिक्चर लागणारच नाही आहे तर रस्ता रोको आंदोलन करून आम्ही या आजच्या रस्ता रोकोचं नियोजन करून आज इथे काळे साहेब आहेत एपीआय साहेब त्यांना निवेदन दिलेलं आहे विधिवत. आणि सर्वांना मी एक परत माझ्याकडून सांगू इच्छितो की जे यंगर जनरेशन आहे यांनी लवकरात लवकर चांगल्या दिशेने समाजासाठी कार्य करण्याचं आमच्या मनामध्ये ध्यान बनवावं. जे करत आहात यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने आणखी जमाव निश्चित करा. पण सालींच्या इतिहासाची छेडछाड केली आहे तरी त्यात फक्त राजपूतांच्या भावना दुखवल्या गेल्या नसून समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या आहे. तरी सर्व हिंदूवादी संघटना आणि इतर सर्व समाजांनी रस्त्यावर उतरून पद्मावत या पिक्चराला विरोध करून पिक्चर बंद पाडावे ही सगळं राजपूत समाजातर्फे सगळ्यांना विनंती आहे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरावे ही विनंती ही राजपूत समाजातर्फे केली आहे. तरी हिंदू सूर्य महाराणा प्रताप के बंसाली मुर्दाबाद मुर्दाबाद बंसाली मुर्दाबाद. तर आपण पाहिलं संजय लीला भन्साली यांनी जरी त्यांच्या पद्मावत राणी पद्मावती या पिक्चरचं नाव बदलून राणी पद्मावत ठेवलेलं असलं तरी त्यातला इतिहास त्यांनी बदलवलेला नाही आहे. त्यांचा त्या पिक्चरमध्ये जो इतिहास आहे तो चुकीचाच आहे. यासाठी आज राजपूत समाज बांधव या भुसावळ चौफुल्ली या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर त्यांनी आंदोलनही केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एपीआय काळे साहेब यांच्याकडे रितसर निवेदन देखील दिलेले आहे. कॅमेरामन एजस खानसह मी मिनल चौधरी जेपीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. शासनाने कोर्टफी स्टॅम्प चे दर वाढविल्याने जामनेर शहरातील वकील बांधवांकडून आज काम बंद आंदोलन करण्यात आले. कोर्टफी स्टॅम्प चे दर तात्काळ कमी करावे या आशयाचे निवेदन या प्रसंगी जामनेर तहसीलदारांना वकील बांधवांकडून देण्यात आले. आपण जामनेर मधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. आज या ठिकाणी सर्व वकील बांधव एकत्रित येऊन कोर्ट फी मध्ये झालेली भरमसाठ दरवाढ या संदर्भात त्यांनी आज तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपण या ठिकाणी उपस्थित जे वकील आहेत त्यांच्याकडूनच या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया. जामनेर तालुका वकील संघाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारनं राजपत्री कोर्टनुसार जी भरमसाठ कोर्ट फी वाढवलेली आहे त्या संदर्भामध्ये जामनेर वकील संघाच्या वतीनं आजचं कामकाज आम्ही बंद ठेवून सरकारचा निषेध केलेला आहे. कारण भरमसाठ फी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या दिवाणी न्यायालयातील कोर्ट स्टॅम्पीची भरमसाठ वाढ ही त्यांच्या परिस्थितीनुसार न परवडणारी आहे आणि अचानक झालेली वाढ ही सर्वसामान्यांना न पटणारी असल्यामुळे आणि त्या भावना आम्ही सरकार दरबारी मांडल्या. आम्ही जामनेर तालुका वकील संघाच्या वतीनं सर्व वकील बांधव इथं हजर राहून या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो. वकील संघामार्फत आम्ही निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आले आहे. ह्या जे कोर्ट फीस जी स्टॅम्प जे ड्युटी सरकारने जे वाढवली आहे ते गरिबांना भरपूर याचं ताण पडणार आहे. तर त्या निषेधार्थ आज सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही सगळं वकील बांधव निवेदन देण्यात आले आहे. शासनाने जे फी वाढ केलेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी आमची सर्व वकील बांधवांची मागणी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अतिशय त्रास होत आहे तरी ती कमी करण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी. फी वाढीचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मागणे कठीण होईल आणि खूप खर्चिक होईल. यापूर्वी ज्या एखादा साधा अर्ज होता की ज्याच्यासाठी आपण ॲडजॉइनमेंट मागत होतो मुदत मागत होतो एखादी खेडेगावातला एखादी व्यक्ती पावसामुळे कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे न्यायालयात जर नाही आला तर त्याच्यासाठी मुदत मागितली जाते. मुदत मागण्यासाठी यापूर्वी 5 रुपयाचा स्टॅम्प लावावा लागत होता. वेअर ॲज
आता हा जो महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे 50 रुपयाचा स्टॅम्प लावावा लागेल, म्हणजे हा भुर्दंड अप्रत्यक्षपणे त्या लिटिगंडला बसेल. लिटिगंडला जर हा भुर्दंड बसला पैशांचा, त्याच्यामुळे त्याला न्याय मागण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे, खर्च करावा लागणार आहे. म्हणून शासनाने जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा यासाठी आम्ही आज रोजी निवेदन देत आहोत. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी सर्व वकील बांधवांनी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती दिलेली आहे. जे शासनाने कोर्ट फीच्या दरामध्ये जी भरमसाठ वाढ केलेली आहे तो निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा यासाठी त्यांनी आज तहसील कार्यालय या ठिकाणी जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे रितसर निवेदन देखील दिलेलं आहे. कॅमेरामन एजस्कांसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.